संतोष मी तुम्हाला 2 मिनिटं थांबवतोय. बिलाजी भोईर यांना विनंती करतो. ओंकार देसाई याने आज वेगळीच इनिंग साकार केलेली आहे. 18 चेंडू 33 धावा केले आहेत. सुरुवात संत केली आणि एक छान फिनिश बनवलं. टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचं अभिनंदन होऊ द्या. ओंकार कंग्रॅच्युलेशन. त्यानंतर ओंकार देसाईने मी 2 मिनिटं थांबवणार आहे. आपण 2 मिनिटं थांबा कारण दोन्ही संघांचा सन्मान देखील होणार आहे. अत्यंत जबरदस्त खेळी साकारले. त्यामुळे बारामतीचा संघ नाही, बारामती टीम के कप्तान को मैं विनती कर रहा हूं, प्लीज आइए. बारामती आपण देखील खूप छान खेळलात. अत्यंत सुंदर प्रकारचं क्रिकेट. परग भाई इनके करकमलों से ये खूबसूरत ट्रॉफी हम प्रदान कर रहे हैं. बारामती थैंक यू वेरी मच, स्पर्धेत सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. त्यानंतर डीजे ग्रुप सत्संग नाईक ओंकार देसे राजू भाई इनके करकमलों से ये खूबसूरत ट्रॉफी हम प्रदान कर रहे हैं. ओंकार देसाई मी तुमच्याकडे येतोय. अत्यंत महत्वाचा मॅच, गेल्या वेळेला सुद्धा इथे आला होता. ही स्पर्धा काट टाकते असं म्हटलं तर वावगट अंडा नाहीये. संदेश पाटीलशी आम्ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं की पुण्यातला वर्ल्ड कप आहे आणि अशा प्रकारच्या स्पर्धेची आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. पहिल्यांदा प्रश्न असा असेल की सिक्सरचा चेंडू, सिक्सर कंपनीचा चेंडू वापरला जातोय, त्याबद्दल अनुभव काय, कारण कशा पद्धतीनं खेळ केलाय ते सर्वांनी बघितलंय. काय वाटत होतं मैदानावरती विकेट आणि चेंडू या दोन गोष्टीबद्दल काय सांगाल? प्रथम तर ही टुर्नामेंट म्हणजे खूप चांगली टुर्नामेंट असते. मला जेव्हा निलेश दादांनी फोन केला की आपल्याला ही टुर्नामेंट खेळायची, तर मी बोललो हा मी नक्की खेळणार. आणि विकेट खूप चांगली आहे, खेळायला मजा वाटते. म्हणजे मला वाटतं की थांबून थांबून घेऊन एक सिक्स मारला तरी हरकत नाही, आणि असं वाटतं विकेटवरतीच उभं राहावं. आणि सिक्सर बॉल हा दोघांसाठी ॲडव्हान्टेज आहे. बॉलरला पण ॲडव्हान्टेज आहे, बॅट्समनला पण ॲडव्हान्टेज आहे, कारण बॅट्समन पण सिक्स मारू शकतो, बॉलर पण डॉट करू शकतो बॉल. आणि ओव्हरऑल व्यवस्थित टुर्नामेंट ऑर्गनाईज केली आहे, खूप मजा येते खेळायला. बारामतीचा संघ ज्या पद्धतीनं खेळत होता, अधूनमधून विकेट जात होत्या, एका बाजूला तुम्हाला थांबायचं होतं, अशा वेळेला तुमच्या स्वभावाच्या विरुद्ध ही इनिंग झाली की तुमचा हाच मूळ स्वभाव आहे की ज्या पद्धतीने थोडंसं थांबलात, आक्रमक झालात, संयम आणि आक्रमण याचा एक सुंदर असा प्रकारचा संगम या खेळीमध्ये बघायला मिळाला. तर अशाच प्रकारे तुम्हाला खेळायचं होतं की परिस्थिती तुम्हाला खेळायला लावलं? ऍक्च्युली बघायला गेलं तर बॉल साईड होत नाही विकेटवर पटकन, तर मी पण बोललो की थोडा वेळ घेऊया आणि नंतर थोडी आक्रमक इनिंग खेळू. पण बारामतीवाल्यांनी खूप चांगली बॉलिंग टाकली आणि मला वाटतं त्यांनी 1-2 बॉल खराब टाकले. ते जर टाकले नसते तर मॅच शेवटच्या बॉलपर्यंत आली असती. आणि गेल्या वर्षी 90 धावांची एक वादळी केली होती, शतकाच्या जवळ होतात. कोणत्या खेळाडूसाठी 50 पार शतकाच्या जवळ जाणं ही केवढी मोठी गोष्ट असते, कारण बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे, केवढी मोठी गोष्ट असते? प्रशांत दादा, आता प्रत्येक दिवस सेम नसतात, कधी 50 कधी 10 कधी 0, क्रिकेटमध्ये चालतच असतं आणि क्रिकेट पार्टच आहे असं. निश्चित या स्पर्धेबद्दल आपण जे मत आहे ते ओंकार देसाईचं पाहिलेलं आहे. अनेक वर्ष क्रिकेटकरता प्रचंड योगदान देणारा हा खेळाडू आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल एक टॅगलाईन बनलेली आहे, जो गेंदबाजी की करता है पिटाई, उनका नाम है ओंकार देसाई. ओंकार देसाई के लिए जोरदार तालियां होनी चाहिए. ओंकार थैंक यू वेरी मच. संदीप कदम मेमोरियल चषक 2019 की बात करें तो आज का पहला दिन समाप्त हुआ. बहुत ही जबरदस्त प्रदर्शन रहा इस मैच में, रोचकता हमने देखी. और अश्विन सूर्य जिन्होंने 25 रन बनाए और जबरदस्त गेंदबाजी करते 2 विकेट चटकाए, इसीलिए मैन ऑफ द मैच बने. इसी तरह के गवासन के साथ कल एक बार फिर 10:30 से वापस आएंगे इस मैदान के ऊपर. बहुत सारी चीजें होने वाली है कल. एक बार फिर महाराष्ट्र के जो सितारे हैं, सुपरस्टार यहां आने वाले हैं.
आज हमारे साथ जितने दर्शक सी लाइव के माध्यम से जुड़े रहे सबका आभार प्रकट करेंगे। आने वाले 3-4 दिन क्रिकेट का महासंग्राम इस मंच पर होने वाला है, तो जरूर देखिए संदीप कदम मेमोरियल चषक 2019 कल 10:30 पर हमारे साथ चिराग मेहर रहेंगे। आज हमारे जितने स्कोरर थे इनका आभार प्रकट करते हुए, हमारे ऑफिशियल का आभार प्रकट करते हुए स्टूडियो में वापस जाएंगे, फिर मिलेंगे कल। तब तक के लिए नमस्कार।